लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान भाजप खासदार नारायण राणे यांनी केलेल्या भाषणामध्ये उद्धव गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र ही टीका करताना त्यांनी वापरलेल्या भाषेवर अनेकांनी आक्षेप घेतलाय. आम आदमी पक्षानं राणेंची व्हिडिओ क्लिप ट्विट करत भाजप खासदाराला असभ्य भाषणासाठी बडतर्फ करण्यात येईल का असा सवाल विचारलाय. राणेंनी काय म्हटलंय आणि त्यावर आपण काय ट्विट केलंय आपण पाहूया. ये नहीं, अरे बैठ पीछे बैठ व्यक्तिगत मंत्री जी बैठ माननीय मंत्री जी. हमारे पंतप्रधान जी के ऊपर बोलने का कोई अधिकार नहीं है, औकात नहीं, औकात नहीं उनकी. पंतप्रधान जी के ऊपर बोलने की उंगली भी बताया ना. थैंक यू. तो तुम्हारी औकात में निकालूंगा क्या असलियत इधर उधर असलियत में निकालूंगा. दरम्यान यावर आपने काय ट्वीट केलंय हेही आपण पाहूयात. मोदीजींचे मंत्री नारायण राणे संसदेत एखाद्या गावगुंडाप्रमाणे धमकावतायत. मोदी सरकारला केवळ प्रश्न विचारला म्हणून या विरोधी खासदाराला तात्काळ निलंबित केलं जातं. मग असभ्य भाषेचा वापर केल्यामुळे भाजप मंत्र्यांना निलंबित करणार का असा सवाल आम आदमी पार्टीनं विचारलेला आहे आपल्या ट्विटच्या माध्यमातून.